एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नाशिकची सिटी लिंक बस सेवा आज सकाळपासूनच ठप्प। 3 महिन्यांचे वेतन अदा न झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुकारला बंद। सविस्तर वृत्त असे, नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिटी लिंक बस सेवा आज सकाळपासूनच ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले असल्याचे चित्र आज नाशिक शहरात पाहावयास मिळत होते। गेल्या 3 महिन्यांपासून वेतन अदा न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मत सिटी लिंक बस महिला कर्मचारी यांनी बोलताना व्यक्त केले। योगिता कैलास गरगडे, टीपीएन वाहक, आणि आमचे 3 महिन्यापासून पेमेंट नाही आहे। आम्ही जवळजवळ 70 मुली आणि 300 कंडक्टर वाहक आहेत आमचे, तरी आमचे पेमेंट लवकरात लवकर व्हावेत आणि कॉइन्स नाही मिळालेले आहेत आम्हाला। आज आम्ही बस काढणार नाही, चालवणार नाही आज। पगार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही बस काढणार नाही आज। परंतु एकीकडे ही बस सेवा ठप्प झाल्याने बहुतांश रिक्षा चालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर ठेवत फ्रंट सीट बसवून प्रवाशांची वाहतूक सुरू असल्याचे देखील चित्र समोर येत होते। लवकरात लवकर ही बस सेवा पूर्ववत व्हावी अशीच मागणी नाशिककरांकडून होत आहे। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, तंत्रप्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक, धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।